नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशात सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहे। तर जामनेर शहरात देखील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा क्रीडा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। जामनेर शहरात श्रीमंत बाबाजी राघव मंगल कार्यालय या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले। अनेक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवाभावी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हे महारक्तदान शिबिर देखील या सेवाभावी सप्ताहाचाच एक भाग आहे। या सेवाभावी सप्ताहात अजूनही विविध उपक्रम राबवण्यात येणार असून सर्वांनी या सेवाभावी सप्ताहास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केले आहे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण देशात जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा यांनी सेवा सप्ताह हा घोषित केला आहे आणि म्हणून संपूर्ण देशात विविध कार्यक्रम, सेवाभावी कार्यक्रम, समाजाच्या हिताचे कार्यक्रम सुरू आहेत। आपल्या महाराष्ट्राचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जामनेर विधानसभा क्षेत्रात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम जामनेर येथे संपन्न होतो आहे। अनेक कार्यकर्ते, अनेक जनता यात स्वतःहून उत्स्फूर्त असं रक्तदानाचा कार्यक्रम करत आहे। जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा श्री साधनाताई महाजन आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम संपन्न होतो। आम्ही भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं माननीय मोदीजींना वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा देतो व जनतेला आवाहन करतो की या सेवाभावी सप्ताहात आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभागी व्हायचं। भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यामध्ये विविध उपक्रम आज रोजी होत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतायत खूप मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रक्तदान दिलं जात आहे। मी आमच्या सर्वांच्या वतीने जामनेर नगर परिषदेच्या वतीने माननीय पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। त्यांच्याकडून भारताचे नव्हे तर पूर्ण जगाचे कल्याण हो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।